नमस्कार। आज इन बर्ड्स YINBUZZ यांच्या विद्यमाने मी डॉक्टर रवींद्र सदानंद चिंगळे आपणापुढे बौद्धिक संपदा हक्क व्यवसाय आणि आव्हाने या विषयावर माझे वैयक्तिक अनुभव आणि त्याबरोबर आपल्याला किंवा युवकांना यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदा या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्यांना त्यांच्या व्यावसायिक टप्प्यामध्ये त्यांना करिअर जर करायचं असेल तर त्यांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल आपण सर्वांशी हितगुज साधणार आहे। त्याबद्दल आपले प्रश्न जर असतील तर ते स्वागतार्ह आहेत, त्या प्रश्नांची मी नक्कीच उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन। आत्ताचा साधारण जो मला कालावधी दिलेला आहे तो 30 मिनिटांचा आहे आणि साम टीव्ही सकाळ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इतरही प्रायोजक यांच्या विद्यमाने हा जो स्तुत्युत उपक्रम चालू केलेला आहे आणि मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो। बौद्धिक संपदा हक्क म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे नक्की कोणती प्रॉपर्टी? आपण प्रत्येकजण आपल्याला आपली प्रॉपर्टी मालमत्ता ही आपणाला सर्वांना माहिती असते। प्रत्येकजण आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने त्याच्या बाबतीत जागरूक असतो। ही जागरूकता या मालमत्तेसाठी का येते? मालमत्ता म्हणजे आपली प्रॉपर्टी ही आपल्याला का महत्त्वाची असते? आपण जर खेडेगावात किंवा आपण आपल्या गावामध्ये राहत असू तर आपला प्रत्येकाचं एक स्वतःचं एक घर असावं आणि राहायला छप्पर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। आणि हे जे आपण घर आपण मिळवलेलं असतं ते घर त्याच्यावर समजा कुणी जर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला आपण आपल्या हक्कांबाबतीत आपण जागरूक होतो। तेव्हा ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी मालमत्ता आहे, याचे दोन प्रकार पडतात, एक टँजिबल प्रॉपर्टी आणि एक इनटँजिबल प्रॉपर्टी। टँजिबल प्रॉपर्टी म्हणजे ज्याचा आपण स्पर्शाद्वारे किंवा जी आपल्याला ओळखता येते, जी आपण ओळखू शकतो, त्याला टँजिबल प्रॉपर्टी म्हणतात। आणि इनटँजिबल प्रॉपर्टी याचा अर्थ की जी आपण ओळखू शकत नाही, जी आपल्याला स्पर्शाद्वारे कळत नाही, त्याला म्हणजे एखाद्या प्रकारची अदृश्य किंवा आभासी प्रकारची जी मालमत्ता आहे त्याला इंटँजिबल प्रॉपर्टी असे म्हणतात। आपण नेहमी प्रॉपर्टीच्या बाबतीत जर जागरूक असतो तेव्हा समजा आपण लहान मुलांच्या मध्ये बघतो की एखाद्या लहान मुलगा चित्र काढत असेल आणि त्याचं लागणारा त्याला लागणारा जो कुंचला आहे जो ब्रश आहे तो ब्रश समजा दुसऱ्या लहान मुलांना शाळेतल्या घेतला तर तो दुसरा मुलगा रडत रडत आपल्या बाईंकडे जातो आणि म्हणतो बाई बाई हा माझा ब्रश घेतलेला आहे। तर तो ही जी ब्रश जी आहे ही त्यावेळेला त्या मुलाची प्रॉपर्टी होते आणि ती त्याच्या ताब्यात असते आणि त्यामुळे ताब्यात असलेली प्रॉपर्टी जेव्हा दुसरा त्याच्या परवानगीशिवाय घेतो तेव्हा आपल्याला किंवा त्या मुलाला जेव्हा वाईट वाटते तशीच गोष्ट आपल्याला सुद्धा आपल्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारे कळताना किंवा होताना आढळून येते। आणि त्यावेळेला तेव्हा तो मुलगा ज्या बाईंकडे जातो आणि माझा ब्रश घेतला अशी असे रडगाणे किंवा आपले तक्रार नोंदवतो तशाच प्रकारची तक्रार किंवा तसाच प्रकार हा आपल्याला वेगळ्या अर्थानं वेगळ्या प्रकारे आपण समाजामध्ये राहत असताना आपण आपल्या
मालमत्तेच्या बाबतीत, आपल्या हक्कांच्या बाबतीत आपण जागरूक होतो. आणि तेव्हा ही मालमत्ता जर कुणी आपल्या परवानगीशिवाय जर त्याच्यावर आधिपत्य गाजवू शकत गाजवत असेल किंवा गाजवण्याचा प्रयत्न करू शकत असेल, तर त्यावेळेला तेव्हा आपली परवानगी नसते तेव्हा आपण जागरूक होतो. तेव्हा आपल्याला कोणकोणते हक्क येतात आणि ते हक्क कोणते आहेत, तर ते आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, त्याच्याप्रमाणे सिव्हिल प्रोसिजर कोड, किंवा आपल्याला न्यायालयात जाऊन त्याबद्दल दाद मागता येते. पण हे ह्या घटना झाल्या ह्या टँजिबल प्रॉपर्टीसाठी. जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जी ही जी प्रॉपर्टी आहे, जो ब्रश आहे, किंवा आपली जमीन आहे, किंवा शेतजमीन आहे, आपलं घर आहे, हे आपल्याला लक्षात येतं, हे आपण त्याची त्याच्या सीमा आपण त्याच्या आखून घेऊ शकतो. पण जेव्हा बौद्धिक संपदा हक्क याचा आपण जेव्हा विचार करतो, त्यावेळेला या बौद्धिक संपदा म्हणजे इंटेंजिबल प्रॉपर्टी यासाठी जेव्हा आपण लोकांपुढे जातो, तेव्हा आपल्याला दाखवणारी ती प्रॉपर्टी अस्तित्वातच नसते, ती आभासी किंवा अदृश्य प्रकारची प्रॉपर्टी असते. तेव्हा त्या प्रॉपर्टीबद्दल जर कुणी आपला हक्क आणि अधिकार जर आपल्याला त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो कुरघोडी करण्याचा प्रयत्न आपण कोणत्या प्रकारे दूर करू शकतो, किंवा त्याबाबतीत आपले कोणकोणते अधिकार आहेत, त्याबाबतीत आपली कोणकोणती कर्तव्ये आहेत, आणि त्यासाठी अशा प्रकारच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, अशा प्रकारच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत, याचा उहापोह आपण येत्या 15 ते 20 मिनिटात घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या बौद्धिक संपदा मध्ये आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कोणकोणती आव्हाने येतात, किंवा आपण व्यवसाय कोणत्या प्रकारे करू शकतो, यासाठी सुद्धा आपण माझ्या अनुभवांचे कथन किंवा अनुभवांशी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. जेव्हा आपण आता बौद्धिक संपदा म्हणजे ही इंटेंजिबल प्रॉपर्टी असं जेव्हा आपण आता लक्षात घेतलं, तेव्हा आपण टँजिबल प्रॉपर्टी एका थोड्या क्षणापुरतं आपण बाजूला ठेवूया, आणि आपण ह्या आभासी किंवा अदृश्य प्रकारे जी आपल्याला लक्षात येते त्या प्रॉपर्टीबद्दलची माहिती किंवा ती काय आहे हे घेण्याचा लक्षात घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर यावेळेला आपल्याला ह्या इंटेंजिबल प्रॉपर्टीमध्ये साधारणपणे आपल्याला माहिती असणारे 3 मुख्य प्रकार येतात, आणि त्याच्यानंतर बाकीचेही ॲक्ट येतात. तर हे 3 मुख्य प्रकार कोणकोणते आहेत? तर हे 3 मुख्य प्रकार, एक पेटंट, दुसरा कॉपीराइट, तिसरा ट्रेडमार्क, हे 3 प्रकार आपण साधारणपणे बरेचदा आपल्या रोजच्या घडामोडींमध्ये बरेचदा आपण ऐकत असतो. तर पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क याबरोबरच जॉग्राफिकल इंडिकेशन, ट्रॅडिशनल नॉलेज, त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शन फार्मर्स व्हरायटी एक हा एक प्रकार येतो, आणि सेमीकंडक्टर लेआउट डिझाईन सर्किट हा एक प्रकार येतो. याबरोबर बाहेरच्या देशांमध्ये ट्रेड सिक्रेट हाही एक प्रकार आहे. भारतामध्ये ट्रेड सिक्रेटचा ॲक्ट नाही. ट्रेड सिक्रेट म्हणजे काय याबद्दल आपण नंतर पाहू. तर पहिल्यांदा आपण पेटंटमध्ये येऊ. आता आपण सगळीकडे ऐकतो की ह्या गोष्टीवर पेटंट घेतलं, किंवा आत्ता करोनाच्या वेगवेगळ्या प्रकारची औषधं बाजारामध्ये येतात, तेव्हा आपण साहजिकच आपण बरेचदा ऐकलं असेल की मोठमोठ्या कुठल्या वैद्यकीय कंपन्यांनी किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांनी, औषधोपचार औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी कोरोनाबद्दलच्या औषधांचं पेटंट घेतलं. हे पेटंट म्हणजे काय नक्की? तर पेटंट म्हणजे आपण हे एक पेटंट हे एका संशोधनाला मिळणं, संशोधन केल्यानंतर त्याला तुम्हाला एका ठराविक कालावधीकरता सरकार तुम्हाला त्याच्यावर ठराविक कालावधीकरता हक्क देतं, याला पेटंट असं म्हणतात. त्याच्यानंतर कॉपीराइट, समजा आपण एखादं पुस्तक लिहिलं, एखादी कविता लिहिली, एखादं चित्र काढलं, ज्याप्रमाणे माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दिसत असेल की इथे एक पेंटिंग आहे, तर हे पेंटिंग ज्या चित्रकारानं काढलं ते चित्र पेंटिंग काढलेलं आहे, किंवा एखादं पुस्तक लिहिलं गेलं तर ते पुस्तक लिहिणारा लेखक असेल, कविता लिहिणारा लेखक असेल किंवा लेखिका असेल, तर त्या लेखक किंवा लेखिकेला ज्या क्षणी ते लिहितात त्यावेळेला त्यांच्या लेखनावर किंवा मागे दाखवल्याप्रमाणे त्या चित्रावर त्यांना एक अधिकार प्राप्त होतो,
त्या अधिकाराला कॉपीराइट असे म्हणतात. यानंतर आपण ट्रेडमार्ककडे येऊ. व्यापार विषयक गोष्टींसाठी आपल्याला व्यवसाय करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी काही आपले नावाचे किंवा संबोधनाचे, जेणेकरून बाजारामध्ये आपल्याला लोक ओळखतील आणि आपला एक प्रकारे आपलं नाव तयार होईल, त्या नावामध्ये आपलं गुडविल म्हणजे आपले ज्या नावानं आपली प्रतिष्ठा निर्माण होईल असं गुडविल तयार होतं आणि त्यामुळं तो एक ब्रँड तयार होतो. त्यासाठी ट्रेडमार्क आवश्यक असतो. तर ट्रेडमार्क म्हणजे काय? तर ट्रेडमार्क यासाठी आपल्याला, तुम्हाला हे मी मॅकविटेस डायजेस्टचं हे बिस्किटचा हा पुडा आहे, हा तुम्हाला दिसत असेल, मी जरा वरती करून दाखवतो. तर याच्यामध्ये जेव्हा इथे आपल्याला बरेचदा आर दिसतं गोलामध्ये आणि बरेचदा काही गोलांमध्ये TM असं दिसतं, त्याचप्रमाणे आता प्रत्येकजण आपल्यामध्ये रेल्वेनं प्रवास करतो. जेव्हा आपण रेल्वेनं प्रवास करतो तेव्हा रेल्वे आपल्याला त्यांची पाण्याची बाटली देते, त्याचं नाव आहे रेल नीर. तर त्याच्यामध्ये सुद्धा इथे एक आपणाला आर दिसतो. तर तो आर जो आहे, तो आर काय आहे, तो आर का आहे, आणि काही ठिकाणी त्या गोलामध्ये TM लिहिलेलं असतं. तर ही जे नाव आहे, हे नाव म्हणजे हा ट्रेडमार्क झाला. त्या कंपनीचा एखादे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी, एखादी गोष्ट तयार करण्यासाठी त्यांनी त्या भागाला किंवा त्यांच्या त्या उत्पादनाला नाव दिलं, ते नाव म्हणजे तो ट्रेडमार्क झाला. तो ट्रेडमार्क ते पेटंट ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर केला किंवा त्याचं ॲप्लिकेशन केलं आणि त्याच्यानंतर काही कालावधीमध्ये लागतो जेव्हा पेटंट ऑफिस तुम्हाला ट्रेडमार्क ग्रँट करतं, त्यावेळेला तो जो कालावधी असतो त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही TM लिहिता. आणि जेव्हा तुमचा ट्रेडमार्क, जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन रजिस्टर होतं, तेव्हा ते रजिस्टर झाल्यानंतर त्याच्यावरमध्ये रजिस्टर झाल्यानंतर R असं तुम्ही त्या गोलामध्ये लिहिता, म्हणजे याचा अर्थ तो ट्रेडमार्क तुमचा रजिस्टर झालेला आहे. तर याचा, ह्या गोष्टींचा आपल्याला कोणता उपयोग होतो, कोणत्या प्रकारे आपण त्याचा फायदा करून घ्यायचा, किंवा ज्या माणसाला पेटंट मिळालं, ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला कॉपीराइट मिळाला, किंवा ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये ट्रेडमार्क आहे, ज्या कंपनीच्या ताब्यामध्ये ट्रेडमार्क आहे, तर त्यावेळेला तो ट्रेडमार्क त्याचा कोणत्या पद्धतीने उपयोग करायचा किंवा त्याचं काय होणार, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये असे अधिकार प्राप्त होतात की जर तो ट्रेडमार्क किंवा ते पेटंट, तो कॉपीराइट कुणी जर त्याच्यामध्ये त्याला बाधा पोहोचवण्याचा किंवा त्याच्यामध्ये अतिक्रमण किंवा तो भाग आपलाच म्हणून दुसऱ्याच्या नावाने खपवण्याचा आणि लोकांना फसवण्याचा जर उद्योग केला, तर तो ते पेटंट, कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क ज्या माणसावर रजिस्टर असेल त्याला दुसरा माणूस जो त्याला इन्फ्रिंज करणार आहे, इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द आहे इन्फ्रिंज केलं, तुमचे राईट्स इन्फ्रिंज केले, तुमचे अधिकार नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला किंवा अधिकारांमध्ये त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यावेळेला दुसऱ्या माणसाकडून जो तो कुरघोडी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकारांना बाधा पोहोचवणार आहे, त्याला त्याच्यामध्ये, त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. केवळ दाद मागून चालेल का? तर नाही चालणार. त्या दाद मागण्याबरोबरच त्याला तुम्ही, त्याच्याविरुद्ध तुम्ही कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाईसुद्धा मागू शकता आणि त्याच्याविरुद्ध तुम्ही कायमची किंवा निरंतरची ताकीद मागू शकता की त्याने हा अशा प्रकारचा तुमचा ट्रेडमार्क किंवा तो तुमचा कॉपीराइट पुन्हा कधीही वापरू नये. आणि कारण तुम्ही त्या कॉपीराइट ट्रेडमार्कचे त्या कालावधी पुरता तुम्ही त्याचे मालक आहात. आता हा कालावधी कसा आहे? तर जेव्हा आपण पेटंट घेतो तेव्हा, पेटंट जेव्हा घेतो तेव्हा पेटंट आपल्याला ॲप्लिकेशन दाखल केल्यापासून 20 वर्षाचं मिळतं. कॉपीराइटचा कालावधी तुम्ही हयात असता तिथूपासून मृत्यू झाल्यानंतर पुढची 70 वर्षाचं मिळतं. ट्रेडमार्क तुम्ही दाखल केल्यापासून पहिल्यांदा 10 वर्ष, 10 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला त्याचं रिन्यू करायला लागतं आणि तिथनं पुढे पुन्हा तुम्हाला ट्रेडमार्क मिळतो. तर हे पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क, आपण प्रामुख्याने या 3 गोष्टींचा इथे विचार करतो आहोत, कारण या 3 गोष्टी आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये कायम आपण बघतो.
याच्यानंतर डिझाईन ॲक्ट म्हणून जो असतो. एक आता डिझाईन ॲक्ट म्हणजे काय, तर आता हीच आपण रेल नीरची बाटली घेऊ. आता या बाटलीमध्ये हा जो आपल्याला बाहेरचा भाग दिसत असेल, तर त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नक्षी आहे किंवा डिझाईन आहे, याला ॲस्थेटिक ॲपिअरन्स असं म्हणतात. बाह्य रूपानं, बाह्यदर्शी दर्शनी प्रकार कसा दिसतो त्याला ॲस्थेटिक ॲपिअरन्स असं म्हणतात. तर तो ॲस्थेटिक ॲपिअरन्स ज्या प्रकारे येणार आहे त्या ॲपिअरन्सला डिझाईन असं म्हणतात. आणि हे जे आहे ते डिझाईन ॲक्टमध्ये रजिस्टर केलं जातं आणि त्याला डिझाईन गिफ्ट मिळालं असं म्हणतात. यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज हा एक भाग येतो. आता ट्रॅडिशनल नॉलेज हा भाग म्हणजे नक्की काय, तर आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे ते पारंपरिक ज्ञान आहे, त्या पारंपरिक ज्ञानाला ट्रॅडिशनल नॉलेज असं म्हणतात. आता हे पारंपरिक ज्ञान कोणतं आहे, बरं, ते परंपरागत आलेलं आहे. समजा एखाद्याच्या घरामध्ये किंवा आपल्याला एखाद्याच्या घरामध्ये आपल्याला बरेच ठिकाणी असे वैद्य सापडतात किंवा काही ठिकाणी की अशा प्रकारची जडीबुटी किंवा एखादी जंगलातली वनस्पती आणली आणि त्याच्यावर एखाद्या प्रकारे प्रक्रिया केली आणि ती प्रक्रिया करून आपण त्याद्वारे एक लेप चढवला, तर लेप चढवल्यानंतर तुम्हाला पायाला किंवा अंगाला आलेली सूज ती कमी होते. आता यामध्ये ती जडीबुटी वापरायचं आहे, ती वनस्पती वापरायची आहे, ती गरम करायची, त्याचा रस काढायचा किंवा त्याची जी प्रक्रिया करायची, हे ज्ञान कुठे मिळालं, तर हे ज्ञान काही वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून एकाच्या मुखातून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं चालत आलं आणि चालत आल्यानंतर तुम्हाला ते प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर केला, तर हे ट्रॅडिशनल नॉलेज झालं. यानंतरचा एक भाग येतो ज्योग्राफिकल इंडिकेशन. कोल्हापूरच्या चपला किंवा कोल्हापुरी चपला ह्या सगळ्या आपल्याला माहिती असतात. तर या कोल्हापुरी चपला आपल्याला माहिती आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला बासमती तांदूळ माहिती असतो किंवा पश्मिना शाल ही माहिती असते. तर या गोष्टींना काय म्हणायचं, तर यांना ज्योग्राफिकल इंडिकेशन म्हणायचं. तर हे ज्योग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय, तर भौतिक किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्यामुळे एखाद्या प्रॉडक्ट उत्पादनाला त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार एक महत्त्व प्राप्त होतं किंवा त्या ठिकाणीच ती उत्पादन तयार होतं, त्याच्यासाठी त्या प्रकार ठिकाणची जमीन, मृदा, वातावरण, हवा, पाणी, तापमान आणि तिथला एकंदर त्या तो भाग कल्टिवेट करण्याची किंवा लागवड करण्याची एक विशिष्ट प्रकारची पद्धत ही कारणीभूत असते, त्यामुळे त्या गोष्टीला एक भौगोलिक परिस्थितीनुसार महत्त्व प्राप्त होतं, त्याला ज्योग्राफिकल इंडिकेशन असं म्हणतात. तर हे ज्योग्राफिकल इंडिकेशन हे कोणकोणतं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एक बऱ्याच राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्योग्राफिकल इंडिकेशन सापडतात. आपल्याला व्हिस्की माहिती असते, स्कॉच माहिती असते, व्हिस्की माहिती असते, हे स्वित्झर्लंडमध्ये तिथे तयार होतं. त्याच्याप्रमाणे आपण दार्जिलिंगचा टी माहिती असतो, चहा माहिती असतो आपल्याला. तर तो दार्जिलिंग टी हा दार्जिलिंग टी काय आहे, तर दार्जिलिंग टी हा दार्जिलिंगमध्ये निर्माण होणारा त्या ठिकाणच्या थंड वातावरणात किंवा त्या डोंगराच्या उतारावर चहाच्या मळ्यांमध्ये जो चहा तयार होतो त्याला दार्जिलिंग टी म्हणतात आणि त्यामुळे तो ज्योग्राफिकल इंडिकेशन तयार होतो. आता याप्रमाणे आपण सगळे महाराष्ट्रातले आहोत किंवा आपण सगळे मराठी माणसं आहोत, त्यामुळे मराठी जास्तीत जास्त करून हा भाग किंवा हा कार्यक्रम पाहणारे मराठी आहेत म्हणून मी मराठी म्हणतो. तसं जेव्हा तुम्ही ऑनलाईन होता तेव्हा कोणत्याही प्रकारचं भौगोलिक आणि भाषेचं माध्यम किंवा वर्गीकरण राहत नाही आणि सगळं विश्वची माझे घर असा प्रकार होतो, पण तरीसुद्धा जेव्हा आपण मराठीचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण कोल्हापुरी चपला म्हणतो. तर कोल्हापुरी चपला याला का ज्योग्राफिकल इंडिकेशन म्हणायचं, कारण त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या वातावरणामध्ये तसं चांबडं तयार करणं, त्याच्याप्रमाणे ती चप्पल तयार करणं, ती चप्पल तयार केल्यानंतर ती चप्पल चालताना एक आवाज येतो, तो आवाज येणं, तशी चप्पल दुसऱ्या ठिकाणी तयार होत नाही. आणि मग जर ते ज्योग्राफिकल इंडिकेशन मिळाल्यानंतर त्याचं ज्योग्राफिकल इंडिकेशनचं काय महत्त्व आहे, समजा उद्या कोल्हापुरामध्ये मिळणाऱ्या चपला दुसरीकडे समजा अमेरिकेमध्ये जर त्यांनी कुणीतरी दुसऱ्यांनी कोल्हापुरी चपला म्हणून तिथल्याच एखाद्या लोकल प्रोडक्टनं त्या प्रकारच्या चपला तयार करून विकायचा प्रयत्न सुरू केला, तर तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकता का,
किंवा भारतामध्ये सुद्धा कोल्हापुरी चपला म्हणून दिल्लीमध्ये एखाद्याने विकायचा प्रयत्न चालू केला, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता का? कारण का तो माणूस ग्राहकाला फसवतो आहे कोल्हापुरी चपलांच्या नावाखाली, तर त्यावेळेला काय होणार आहे? तर त्यावेळेला त्या कहेचं कोल्हापुरी चपलांचं जर जॉग्राफिकल इंडिकेशन असेल तर तुम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू शकता, कारण का ते एक जॉग्राफिकल इंडिकेशन एका कम्युनिटीला मिळालेलं असतं, एका समुदायाला मिळालेलं असतं, त्याच्यावर कुठल्याही वैयक्तिक माणसाची, जसं पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क हे वैयक्तिक मालक माणसाला मिळालेलं असतं, तसं कोल्हापुरी चपला किंवा जॉग्राफिकल इंडिकेशन हे एका वैयक्तिक माणसाला मिळालेलं नाही आहे, तर ते एका समुदायाला मिळालेलं आहे, आणि त्या समुदायाला मिळालेलं असल्यामुळे त्या चपला त्या समुदायाच्या असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळावा, त्या ठिकाणच्या त्या उत्पादनाला चालना मिळावी, आणि तो ब्रँड कोल्हापुरी चपला हा ब्रँड डेव्हलप व्हावा, आणि तो बाहेरच्या जगामध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर तो एका तो एका विशिष्ट दर्जाचा आहे, एका ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे, या गोष्टींमुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू तयार होती, त्याचं महत्त्व वाढतं, आणि त्याचं महत्त्व आणि त्याचं उपयोगित्व वाढल्यामुळे तुम्हाला कोल्हापुरी चपला ह्या खात्रीशीर मिळतात, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या वापरल्यावर त्या व्यवस्थित तुम्ही वापरू शकता. अशीच गोष्ट आहे की पश्मिना जी काश्मीरमध्ये शाल तयार पश्मिना शालची असेल किंवा दार्जिलिंग टीचं असेल, या पद्धतीच्या ह्या जॉग्राफिकल इंडिकेशनचे. यानंतर प्लांट्स व्हरायटी म्हणून एक PPPVP असा एक प्लांट व्हरायटी अँड फार्मर्स प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून, तर हा काय आहे? तर बरेच जणांनी तुम्ही मोन्सेंटो किंवा BT कॉटन वगैरे असं ऐकलं असेल, किंवा BT ब्रिंजल म्हणून ऐकलं असेल, जे वांग्याचं बीज आलं BT ब्रिंजल ते असं ऐकलं असेल. तर ह्याच्यामध्ये प्लांट व्हरायटीज ज्या आहेत की आपल्याकडे शेतकऱ्याकडे पीक तयार करताना शेतकरी काय करतो, तर शेतकरी आपल्याकडचं जे बीज असतं ते पुढच्या वर्षी समजा लागण करायची आहे तर लागण किंवा लागवडीच्या वेळेला आपल्याकडचं पूर्वीचं बीज ठेवून घेतो आणि लागण करतो, पीक आल्यानंतर त्याचं बी काढून घेतो, त्याचं बी तयार करतो, आणि असं वर्षानुवर्ष एकाच प्रकारचं बी तयार झालेलं आहे. आणि असं जेव्हा बी तयार होतं त्यावेळेला ते बी तयार झाल्यानंतर त्याला त्या बीचं प्लांट प्रोटेक्शन अँड फार्मर्स प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स प्रोटेक्शन ॲक्ट असं म्हटलेलं आहे. तर त्या शेतकऱ्याचे अधिकार अबाधित राहतात, त्या बीवर त्या शेतकऱ्याचा हक्क अधिकार अबाधित राहिला पाहिजे, नाहीतर ते बी दुसरीकडं दुसरी माणसं त्याचं शंकर करून त्या प्रकारचं वेगळं बी त्या नावानं खपवायला चालू करतो, त्यामुळं तो प्लांट व्हरायटी फार्मर्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर लेआउट डिझाईन सर्किट ॲक्ट असाही एक, की आपण सेमीकंडक्टर म्हणतो, सेमीकंडक्टर म्हणजे काय? तर सेमीकंडक्टर ही एक इंटिग्रेटेड सर्किट नावाची एक बारीकशी एक चीप असते, तर ती इंटिग्रेटेड सर्किट नावाची बारीकशी जी चीप असते ती प्रत्येक मोबाईलमध्ये असते. समजा त्या मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल, तुमचा फ्रीज असेल, ते प्रत्येक वेळेला एक आत एक मदरबोर्ड किंवा एक प्रिंटेड सर्किट बोर्ड असतो कॉपरचा, त्याच्यामध्ये ती IC लावलेला असतो, त्याला इंटिग्रेटेड सर्किट म्हणतात. ते काय काम करतं? तर ते इंटिग्रेटेड सर्किट आपल्याकडे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जेव्हा चालते तर ती वस्तू चालण्याच्या मागे 100 ते 1000 प्रकारच्या प्रक्रिया त्या वस्तूच्या मागे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सर्किट्स त्याच्यामध्ये कार्यरत असतात त्या वस्तूच्या मागे. तेव्हा त्या वस्तूच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सर्किट कार्यरत असतात, ते सगळे ज्या इलेक्ट्रिक सर्किट असतात त्या एका एवढ्या एवढ्याशा चिपमध्ये एकत्र करण्याचं काम, आणि ते एका सिंक्रोनाइज पद्धतीनं एका मागोमाग एक त्या पद्धतीनं त्या प्रकारे ते इलेक्ट्रिक सर्किट चालून तुम्हाला पाहिजे तो एंड रिझल्ट देण्याचे काम इंटिग्रेटेड सर्किट करतं. तर ते इंटिग्रेटेड सर्किटसाठी सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी इंटिग्रेटेड सर्किट अँड लेआउट डिझाईन ॲक्ट असा एक ॲक्ट आहे. याच्यानंतर आपण एक ट्रेड सिक्रेटकडे येऊ. आता ट्रेड सिक्रेट म्हणजे काय? तर प्रत्येकाने कोक पिला असेल, मला असं वाटत नाही की कुणी कोकची एकदा चव घेतलेली नाही आहे, तर किंवा आपल्याला बरेचसे कोल्ड असतात, तर ते कोक जो आहे तो जो कोक आहे तो कोक का फेमस आहे, आणि कोकसारखाच प्रकार ज्याला कोक प्यायची सवय झालेली आहे तो दुसरा प्रकार अजिबात पीत नाही,
तर तो कोक काय आहे त्याच्यामध्ये, ते कोक तयार करण्याची जी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ट्रेड सिक्रेट आहे, तो फॉर्म्युला आज तक आहे कुणालाही माहिती नाही, आणि त्यामुळे तो कोक जो आहे तो कोक अजूनही इतके वर्षापासून चालतो किंवा त्याचं दुसरी कुठलीही कॉपी होत नाही। हा ट्रेड सिक्रेट ॲक्ट अमेरिकेत आहे, आपल्याकडे भारतामध्ये ट्रेड सिक्रेट ॲक्ट अजून आलेला नाही आहे। पण ते ट्रेड सिक्रेट प्रोटेक्शन करता येतं का नाही करता येतं का, तो भागही आहे, पण त्यासाठी आपल्याला वेगळ्या वेळेला चर्चा केली पाहिजे। तर ह्या प्रकारे ही बौद्धिक संपदा हक्क जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या हक्कांचे एक कल्मिनेशन किंवा एक इतक्या सगळ्या हक्क एकत्र करून ही हक्क म्हणजे ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात आहेत, आणि या प्रॉपर्टीजचे मिळून जे आपले हक्क आहेत त्याला आपण इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट म्हणतो। आता या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा आहे असं जेव्हा आपल्या तरुणांना वाटेल, किंवा हे जे कार्यक्रम ऐकतायत याच्यामध्ये हा कार्यक्रम युवा लोकांसाठी आहे, तर जास्तीत जास्त समजा आता 12वीच्या परीक्षा नाही आहेत, आपण ह्या एका भयानक परिस्थितीमधून जातो आहोत, सगळेजण थोडेफार घाबरलेले आहेत, पण तेव्हा आपल्याला या क्षेत्रामध्ये आपल्याला आजूबाजूला दिसताना प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण कोविडचं औषध आलो येतं असं म्हणतो त्यावेळेला सुद्धा तिथे मागे एक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट असतात। आता कोविडचं औषध येतं तेव्हा एकदा एक अमेरिकन कंपनी त्यांच्याकडे लवकर संशोधन चालू आहे किंवा तिथल्या कंपनीला औषध मिळतं आणि ते सांगतात की बाबा आपण भारतातल्या एका ग्लेनमार्क कंपनीला आम्ही औषध देण्याचा लायसन्स दिलेला। तर लायसन्स दिलं म्हणजे काय झालं नक्की, तर लायसन्स दिलं याचा अर्थ असा झाला की लायसन्स दिल्यानंतर त्याप्रमाणे लायसन्स फी गेली, ते पेटंट नाही दिलं, पण पेटंट इन्फ्रिंज होऊ नये म्हणून लायसन्स दिलं आणि त्याप्रमाणे लायसन्सची फी त्याला मिळाली। तर ह्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटमध्ये तुम्ही लायसन्स देऊ शकता, याच्यानंतर तुम्ही ते इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट जर तुमचे कार्यरत होणार असेल तर ती तुम्ही विकू शकता, विकू त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टनरशिप तयार करून तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या प्रकारे त्याचा तुम्ही उत्पन्नाचा स्रोत म्हणून वापरू शकता। तर यासाठी या क्षेत्रामध्ये कोणतं कसं तुम्ही करिअर करू शकतो, आपण एखादा मनुष्य जर करिअर करायचा असेल, एखाद्या व्यक्तीला करिअर करावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, तर यासाठी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस म्हणून भारत सरकारचं आहे, त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस त्याला IPO म्हणतात, तर त्यांच्यामार्फत एक परीक्षा घेतली जाते त्याला पेटंट एजंट म्हणतात, तर ती पेटंट एजंट परीक्षा आपण देऊ शकतो आणि त्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसचे आपण रजिस्टर्ड पेटंट एजंट होऊ शकतो, ट्रेडमार्क एजंट होऊ शकतो, त्याच्यानंतर तुम्ही लोकांना तुम्ही एजंट झाल्यानंतर त्यांचे पेटंट ड्राफ्ट करणं, पेटंटचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट करणं, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही ते ॲप्लिकेशन फाईल करणं, त्याच्यानंतर पेटंटचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत की ते ॲप्लिकेशन ड्राफ्ट करायचं, ते फाईल करायचं, फाईल केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर त्याचं रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन टाकायची, म्हणजे आपण पेटंट ऑफिसला सांगायचं की तुम्ही आमचं ॲप्लिकेशन तपासा, ते तपासल्यानंतर पेटंट ऑफिसचे जे एक्झामिनर असतात ते फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट देतात, ते आपल्याला एक्झामिनेशन तपासल्यानंतर तपासणीचा अहवाल देतात, त्या अहवालामध्ये ज्या त्रुटी असतील किंवा त्यांचे जे ऑब्जेक्शन्स असते, त्यांनी ज्या शंका काढल्या त्या शंका आपण त्यांच्या निरसन करायच्या, त्या निरसन केल्यानंतर त्यांना जर ते खात्री वाटली की बाबा ह्या शंकांचं निरसन योग्य प्रकारे झालेलं आहे तर त्याच्यानंतर ते आपल्याला पेटंट ग्रांट करणार, नाही केलं त्यांना वाटलं की शंका योग्य प्रकारे निरसन झालेला नाही आहे तर ते आपल्याला सुनावणीची तारीख देणार, म्हणजे हिअरिंग देणार, त्या हिअरिंगच्या वेळेला आपण तिथे जायचं आणि त्यांचं ते हिअरिंग करून त्यांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याकडे असणारे डॉक्युमेंट, आपल्याकडे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र, आपला केलेला रिसर्च असेल, आपलं केलेलं संशोधन, त्याच्या संशोधनाचे आलेले आपले त्यातून आलेले रिझल्ट्स, काही त्यातला आपल्याला मिळालेले निष्कर्ष, या सगळ्यांचा एकत्र गोषवारा तयार करून आपण त्यांना दाखवायचं, त्याच्यानंतर आपण कुठले कुठले संशोधनाची माहिती घेतली त्या सगळ्या दाखवायचं आणि ते दाखवल्यानंतर आपण त्याच्यामार्फत त्यांना सांगायचं, पटवून द्यायचं की बाबा आमचं ॲप्लिकेशन योग्य आहे। तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पेटंट एजंटची गरज लागती किंवा ट्रेडमार्क एजंटची गरज लागती। त्याच्यानंतर आपल्यामध्ये ह्या करिअरमध्ये तुम्ही पेटंट मॅनेजमेंट म्हणून एक प्रकार की तुमच्याकडे किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट मॅनेजमेंट, वेगवेगळ्या एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडमार्क घेतलेत, कॉपीराईट घेतलेत, पेटंट घेतलेलं आहे, एका कंपनीमध्ये सगळं असू शकते किंवा ती रिसर्च असेल, प्रोडक्शन, सगळ्या गोष्टी असू शकतात, तर त्या वेगवेगळ्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सचं मॅनेजमेंट करायसाठी, तर मॅनेजमेंट करतात त्याच्यासाठी आपल्याला लोकांची गरज लागते। त्याच्यानंतर आपल्याला
पेटंटचं लिटिगेशन करणारी माणसं, म्हणजे वकील आहे पण त्याला पेटंटचं नॉलेज आहे, त्याला सायन्सची बॅकग्राऊंड आहे, तर तो कोर्टामध्ये जाऊन त्या प्रकारची केस लढू शकतो. ट्रेडमार्कसाठी लिटिगेशन आहे, कॉपीराईटचं लिटिगेशन आहे, त्याच्यानंतर जॉग्राफिकल इंडिकेशनसाठी तुम्हाला लोकांना एकत्र करून त्याच्यामार्फत लोकांचं नियोजन करून तुम ते जॉग्राफिकल इंडिकेशन घेता येईल. डिझाईन ॲक्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन घेता येतील. त्याचप्रमाणे आता जर आपल्याकडे एखादा चित्रकार असेल, एखादा ट्रेडमार्क पेटंट एजंट असेल, एखादा सायंटिस्ट असेल, तर या सगळ्यांचे मिळून तुम्हाला एखादा ब्रँड डेव्हलपमेंट अशासारखी एखादी कंपनी तयार करता येईल. बऱ्याच ठिकाणी आता कंपन्या अशा सुरू आहेत की ब्रँड निर्माण करायचं. आणि ह्या सरकारच्या नवीन धोरणांमुळे आपण जागतिक बाजारामध्ये मेड इन इंडिया किंवा भारतानं तयार केलेलं असं भारत नावाचं जर जमवायला आपल्याला जर ब्रँड तयार करायचा असेल, तर तो ब्रँड तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या प्रकारचे आपल्याला सपोर्ट सिस्टीम देणारे हे आपल्याला लोकं लागणार आहेत. त्या प्रकारचं करिअर आता आपल्याला उपलब्ध होतं आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून निर्माण होतात, त्या प्रकारच्या जागा निर्माण केल्या जात आहेत. याच्यासाठी तुम्हाला थोडीशी सायन्सची बॅकग्राऊंड असली तर पेटंटसाठी आवश्यक ठरतं, त्याचा उपयोग होतो. आणि जर नसेल, जर तुम्ही नुसते कायद्याची बॅकग्राऊंड असेल, तर तुम्ही ट्रेडमार्क, कॉपीराईट यासाठी किंवा जॉग्राफिकल इंडिकेशन यासाठी काम करू शकता. याच्यानंतर वेगवेगळ्या अकॅडमिक क्षेत्रामध्ये सुद्धा, अकॅडमिक्समध्ये सुद्धा आपल्याला काय काय संधी आहेत, तर अकॅडमिक्समध्ये आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं प्रोफेसर म्हणून हो तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा अंतर्भाव होणारा विषय आहे. त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आणि इकॉनॉमिक्स असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि ह्युमन राईट्स असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इन सायबर लॉ असेल किंवा सायबर क्राईम असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या आंतरविद्याशाखीय असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आंतरविद्याशाखीय प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपल्याला या गोष्टीच्या करिअरमध्ये आपण प्रोफेसर होऊ शकता, आपण शिकवण्या घेऊ शकता किंवा आपण लोकांना कोचिंग देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये जर संशोधन करायचं असेल तर आपण बाहेर जाऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपल्याला या करिअर ह्याच्यासाठी आपल्या करिअर करण्यासाठी या गोष्टी आपल्याला अंतर्भूत आहेत. आणि याच्यानंतर आपल्यापुढे येणारी आव्हानं कोणती कोणती असतील, तर आव्हानं असं की आपल्याला याच्यामध्ये फार काळजीपूर्वक काम करावं लागतं. रोज काहीतरी गोष्टी बदलत असतात. बाहेरच्या जागतिक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल ट्रेड वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऑर्गनायझेशन ज्याला वायपो असं म्हणतो, किंवा ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट सिस्टीम ज्याला ट्रिप्स असं म्हणतात, या सगळ्या WTOच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या, त्याच्यामध्ये आपण जेव्हा भारतानं भारत जेव्हा गेला त्या WTOमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला भारतानं वायपो ट्रिप्स या सगळ्याशी करारावर सह्या केल्या, त्या सह्या केल्यानंतर तिथे होणारे बदल, त्याचा भारताच्या कंपन्यांवर किंवा भारताच्या कायद्यांवर होणारा परिणाम, ह्या परिणाम आपल्याला वेळच्या वेळेला आपल्याला त्याच्याबद्दल अपडेट ठेवावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं शास्त्रीय भाषेचं ज्ञान येणं थोडं आवश्यक असतं, आणि त्यामुळं या क्षेत्रामध्ये या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण तुम्हाला कायम अपडेट राहिलं पाहिजे हे आव्हान आहे आणि हे गरजेचं आहे. आणि यामुळे मला साधारणपणे 30 मिनिटांचा वेळ दिला होता, 3 मिनटं जास्त झालेली आहेत, आणि त्यामुळे मी माझ्या एवढंच झाल्यानंतर मी इतक्या दिवसात का केलं, कारण मला इथे बोलण्याची संधी दिली ती का दिली याच्याबद्दल थोडक्यात माझ्याबद्दल थोड्या 2 गोष्टी सांगतो. मी शासकीय अभियांत्रिकी विद्यालय महाविद्यालय पुणे येथून यंत्र यांत्रिकीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्याच्यानंतर मी LLB LLM करून कायद्याचं ज्ञान घेतलं. त्याच्यानंतर मी लॉ अँड टेक्नॉलॉजी, कायदा आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये डॉक्टरेट PhD मिळवलेली आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीमधून. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून, कन्सल्टंट म्हणून कार्यरत होतो थोडे वर्ष. आणि त्यानंतर आत्ता मी सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर मी इंडियन पेटंट ऑफिसचा रजिस्टर पेटंट एजंट आहे, आणि गेले 10 वर्षापासून पेक्षा जास्त प्रकारे ह्या क्षेत्रामध्ये माझा अनुभव आहे. त्यामुळे जर कुणाला काही याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही मला निशंक फोन करा. माझा नंबर आहे 8130507977 8130507977. याच्यावर तुम्ही मला फोन करू शकता किंवा तुम्ही मला ईमेल करू शकता. माझा मेल ID आहे ADVCHINGALE@gmail.com. आणि याच्याबरोबर मला थोडे कुणा प्रश्न अजून मला आलेले नाही आहेत, कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारू शकता, किंवा तुम्ही मला मेल करून किंवा फोन करूनही प्रश्न विचारू शकता. एक प्रश्न येतो आहे की पेटंट एजंट एक्झामिनेशनसाठी
चांगलं पुस्तक सांगा। तर पेटंट एजंट एक्झामिनेशनसाठी पहिल्यांदा 2-3 अटी आहेत की तुमची सायन्स बॅकग्राऊंड हवी असेल पाहिजे। सायन्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही पेटंट एजंट एक्झाम म्हणजे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन सायन्समधून पाहिजे। जर तुम्ही त्या पेटंट एजंट एक्झामिनेशनसाठी पात्र ठरता आणि ती वर्षातून एक वेळेला पेटंट ऑफिस घेतं, आता त्याचा पूर्वी रिटर्न असायची फक्त आता थोडंसं सब्जेक्टिव्ह असायची, म्हणजे आता थोडं स्वरूप बदललेलं आहे, थोडे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न थोडे सब्जेक्टिव्ह प्रश्न असे असतात, 2 पेपर असतात आणि त्याच्यानंतर तुमची ओरल असते, त्या दोन्हीच्या मार्कांचा सारासार विचार करून तुम्हाला ते पेटंट एजंट म्हणून नेमतात। आणि त्याबद्दल 1-2 पुस्तकं बाजारात आहेत, पण त्यापेक्षा मी तुम्हाला सुचवू शकतो की बेअर ॲक्ट वाचावा आणि मागचे पेपर वाचावेत आणि पेटंट ड्राफ्टिंग कसं करतात हे पेटंट ड्राफ्टिंग करण्याची सराव करावा। पेटंट एका प्रकारे ड्राफ्ट करावं लागतं त्याच्यामध्ये काही आणि इंडियन पेटंट ऑफिसच्या वेबसाईटवर इंडियन पेटंट ऑफिसचं पेटंट मॅन्युअल आहे, ते मॅन्युअल वाचावं। त्या मॅन्युअलमध्ये कशाप्रकारे कामकाज चालतं हे कामकाजाचं वर्णन दिलेलं आहे, त्याप्रमाणे ह्या 2-3 गोष्टी केल्या तर पुस्तकापेक्षा त्या जास्त प्रकारे उपयोगी ठरू शकतील असं मला वाटतं। आज मला या व्यासपीठावर हा मला एक प्लॅटफॉर्म किंवा एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल इन बज, सकाळ मीडिया ग्रुप, साम TV आणि त्याचबरोबर सिरुद सकाळी मला घोलप आणि मंजुषा मॅडम यांचा फोन आला होता, त्यांनी मला या ह्याच्या कार्यक्रमामध्ये येण्याची विनंती केली आणि मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार, सकाळ मीडिया ग्रुपचे आभार, साम TV आभार, इन बजचे प्रामुख्यानं आभार मानतो। आपण सर्वजण इथे माझे गेले अर्धा तास ऐकत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार आणि आपण सर्वजण आपली सर्वांची काळजी घेतच असाल अशीच काळजी घ्या। परमेश्वर आपले भले करू। उद्या आषाढी एकादशी आहे तर त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद।